2021 मनोरमा साहित्य पुरस्कार घोषित डॉक्टर भोसले, घरसासी, गायकवाड, डॉक्टर पुजारी, लावणीस यांच्यासह 11 जणांचा होणार सन्मान अशी माहिती पत्रकार परिषद संस्थापक व्यवस्थापक श्रीकांत मोरे यांनी दिली व माध्यमांशी बोलताना श्रीकांत मोरे म्हणाले की मनोरमा सहकारी बँक रौप्य भोसले वर्षानिमित्त आपण या वर्षी मनोरमा साहित्य मंडळीच्या मार्फत जे पुरस्कार वाटप केलेले आहे त्याची घोषणा आज या ठिकाणी करण्यात आली. यामध्ये पंढरपूर येथील आणि संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले डॉक्टर दत्ता भोसले यांना मनोरमा साहित्य महर्षी पुरस्कार 51,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र अशा पद्धतीने पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला परिचित असलेले विवेक घसासीजी जे अमृतवक्ता पुरस्कार म्हणून त्यांना आपण 21,000 रोख स्मृतिचिन्ह हा पुरस्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे पुणे येथे सध्या शासकीय सेवेत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर शेखरजी गायकवाड यांनी शेतकरी हितासंबंधी जे पुस्तकं लिहिले त्याचा विचार करून त्यांना मनोरमाचा उत्कृष्ट शेती साहित्य पुरस्कार यावर्षी प्रदान केलेला आहे. त्यानंतर यावर्षी आपण सोलापूर जिल्ह्यामधून जे मान्यवरांचे पुरस्कार निवडलेले आहेत तर त्या विविध संस्था परिवारामध्ये दरवर्षी पुरस्कार देत असतात पण ते पुरस्कार आम्ही यावर्षी मनोरमा साहित्य पुरस्कार म्हणूनच आपण जाहीर केले आहे. यामध्ये प्रामुख्यानं आपण कैलासवासी नागेश्वर सुरवसे यांच्या स्मृतीनिमित्त जे पुरस्कार देतो त्यामध्ये रेणुका बुधाराम यांना 5,000 रुपये एक हा पुरस्कार आपण दिलेला आहे. त्याचप्रमाणे श्री दा. गो. काळे हे शेगाव येथील साहित्यिक आहेत त्यांना हा पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे. त्याचप्रमाणे सौ वंदना कुलकर्णी या कवयित्री आहेत साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना 5,001 रुपयाचा पुरस्कार दिलेला आहे. श्री विष्णू पावले हे सांगली येथील एक तरुण होतकरू साहित्यिक आहेत की ज्यांना साहित्य अकादमीने त्या ठिकाणी या लिखाणासंबंधी एक शिष्यवृत्ती दिली होती तर त्यांनी जे पुस्तक दिलं आहे तर त्याचा विचार करून या पुरस्कार कमिटीने हा पुरस्कार दिलेला आहे. डॉक्टर सुहास पुजारीजी संगमेश्वर महाविद्यालयामध्ये मराठीचे ते प्राध्यापक आहेत आणि त्यांनी लिहिलेली कादंबरी ही अतिशय उत्कृष्ट कादंबरी म्हणून यावर्षी आम्ही निवडलेली आहे आणि त्यांना सुद्धा मनोरमा साहित्य पुरस्कार दिलेला आहे. श्री शशिकांत लावणीजी हे अनेक वर्ष रंगकर्मी असतील, चित्रपटसृष्टी असतील आणि त्यांचं स्वतःचं चरित्र या अनुषंगानं त्यांना पुरस्कार आम्ही दिलेला आहे. त्याचप्रमाणे एक पुरस्कार हा रत्नागिरी येथील श्री प्रतापसिंह चव्हाण यांना कथासंग्रहाबद्दल दिलेला आहे आणि हेमकिरणजी पत्की हे सोलापूरचे एक तत्वचिंतक कवी साहित्यिक म्हणून त्यांची निवड या ठिकाणी आपण केलेली आहे. हे पुरस्कार प्रदान करत असताना या पुरस्काराचं वितरण जे आहे ते सोलापूरचे सन्माननीय माजी गृहमंत्री मान्य सुशीलकुमारजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे जे 3 पुरस्कारकर्ते आहेत गणसाजी साहेब, डॉक्टर दत्ता भोसले साहेब, शेखरजी गायकवाड साहेब यांच्यासोबत मान्य श्री प्रकाशजी पायगुडे हे महाराष्ट्र साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे कार्यवाह आहेत तर त्याचप्रमाणे आपण माध्यम सल्लागार म्हणून जयू भटकर हे पूर्वी माजी सहाय्यक संचालक दूरदर्शन केंद्र यांची मदत आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. या पुरस्काराचं वितरण होत असताना रंगभवन सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. 26 डिसेंबर वेळ रविवार या दिवशी या पुरस्काराचं 4:30 वाजता वितरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि या पुरस्काराच्या कमिटीचे जे अध्यक्ष आमचे आहेत ते डॉक्टर राजशंकरजी शिंदे त्यांना मदतनीस म्हणून आपण डॉक्टर कविता मुरुंकर, प्राध्यापक माधव कुलकर्णी त्याचप्रमाणे राजेंद्र भोसलेजी हे सर्व या कमिटीमध्ये त्यांनी अतिशय चोखंदरपणे आणि परिवारातील अनेक मान्यवर सदस्य
आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.